powered by Techno. कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर आपल्या सोबत आहेत. दीपक केसरकर यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला. आपल्या सोबत आपण त्यांची बातचीत करणार. सर, तुमचं स्वागत आहे. सगळ्यात आधी तर तुमचं अभिनंदन. तुम्हाला सुद्धा तिकीट मिळालं, पक्षाने जो विश्वास दाखवला आणि किती आत्मविश्वास आहे तुम्ही जिंकून आहे. नाही, कोकणातल्या सर्वच्या सर्व जागा या आदरणीय बाळासाहेबांच्या विचारांच्याच, म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला आणि मोदी साहेब आणि इथं देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली BJP आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आणि आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली RPI या आणि अन्य पक्ष, अन्य अनेक पक्ष आहेत, त्यांच्या महायुतीलाच मिळतील याची मला खात्री आहे. नक्कीच. आज तुम्ही सकाळी राज ठाकरे यांच्या भेटीला गेला होता, तुमची गाडी सुद्धा दिसली आज जाताना, पण परत तुम्ही 2 मिनिटातच बाहेर आले. राजसाहेबांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या, त्याच्यामुळे खूप वेळ थांबण्याचा काही प्रश्न उद्भवत नाही. पण त्यांनी शुभेच्छा स्वीकार केला का? कारण उमेदवार अतिशय चांगले संबंध आहेत राजसाहेबांचे, त्यांच्याबद्दल अतिशय आदर आहे आणि त्याच्यामुळे त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आणि माझी खात्री आहे की त्यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्या. नक्कीच. तुमच्या मनात असं काही येण्याचं काहीच कारण नाही. नाही, बरीच राजकीय चर्चा होते, कारण आता अमित ठाकरे यांना माही दादर या ठिकाणाहून मनसेने उमेदवारी दिली आहे, शिवसेनेनं सदा सर्वांकर यांना पण उमेदवारी दिली आहे. तुमची भेट राज ठाकरेंची झाल्यानंतर मग अशी पण चर्चा होऊ लागली की तुम्ही सदा सर्वांकर यांची पण भेट घेतली. बघा, मी मुंबईचा पालकमंत्री आहे, त्याच्यामुळे आमच्या उमेदवारांची भेट घेणं स्वाभाविक आहे, त्याच्यामुळे चुकीचं काहीच नाही. एक यामागे आणखी एक अर्थ काढला जातो की मुख्यमंत्र्यांचा संदेश घेऊन तुम्ही आणि उदय सामंत हे आता नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत आणि आशिषला ज्या पद्धतीनं म्हणतायत की आम्ही महायुतीपुढे प्रस्ताव ठेवू की अमित ठाकरे यांची जी जागा आहे ती बिनविरोध व्हायला पाहिजे किंवा त्याला पाठिंबा दिला पाहिजे महायुतीने, याकडे मग कसं पाहायचं? ते काय बोलले मला माहिती नाही आणि आमच्या संदर्भातले सगळे निर्णय हे आदरणीय शिंदेसाहेब घेतात, त्याच्यामुळे शिंदेसाहेब जो काय निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांनाच मान्य असतो. परंतु त्याच्याचबरोबर सर्वणकरांची तयारीसुद्धा त्यांची स्वतः चालू असते, कारण युनिफॉर्म मिळाल्यानंतर आम्ही सर्वच जण आपापली तयारी करत असतो. पण आता चर्चा घडते की शिवडीची जी जागा आहे बाळानांदगावकरांची ती आणि अमित ठाकरे यांची जागेचे उमेदवार आहेत ते माघार घेतील असं काही आहे चित्र शिवसेनेत? नाही, मला या संदर्भातली काही माहिती नाही. पण त्याचा जर निर्णय झाला तर त्याचं स्वागत तरी केलं जायचं, कारण राज ठाकरेंनी लोकसभेमध्ये खुल्या बिनशर्ट मदत केली होती, त्यांच्यावर टीका सुद्धा उद्धव ठाकरेंनी केली. राजसाहेब एक मोठ्या मनाचे नेते आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी जी काय मदत घेतली ती महायुतीला निश्चितपणे माहिती आहे आणि महायुती ते नेहमीच लक्षात ठेवेल. नक्कीच. कोकणात पण आले होते ते प्रचाराला? हो, राणेसाहेबांचे आले होते आणि राणेसाहेब चांगल्या मताने निवडून आले त्याचं आम्हाला समाधान आहे, त्याच्यामुळे आमचे नेहमीच चांगले संबंध, म्हणून त्यांनी जाऊन सकाळी शुभेच्छा दिल्या. नक्कीच. तुम्ही मुख्यमंत्र्यांची पण भेट घेतली आहे काही वेळापूर्वी, काय नेमकी? माझी अजून काही भेट झालेली नाही आहे, पण मी गेलो त्यावेळेला ते आतमध्ये होते, त्यांच्या घरी होते, त्याच्यामुळे आता मी त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याकडून मतदारसंघात जाण्यापूर्वी इतर काही जर कामं पेंडिंग असतील मुंबईतील तर ती पूर्ण करायला लागतात. जागा वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला आहे का? कारण 11 ते 13 जागा अशा ज्यावर उमेदवार ठरत नाही आहे सध्या अशी चर्चा आहे. एक गोष्ट अशी असते की अनेक लोक इच्छुक असतात, ज्याला एखाद्या व्यक्तीला आपण तिकीट देतो त्याला उरलेल्यांना स्वतः भेट देणं, त्यांची समजूत करणं हा एक भाग असतो, त्याच्यामुळे उमेदवार त्याच्या अगोदरच जाहीर केला तर कार्यकर्ते नाराज होतात. नक्कीच. अमित ठाकरे यांच्याबद्दल नेमकी तुमची भावना काय आणि काय वाटतं तुम्हाला? जे पदार्पण करत आहेत ठाकरे यांचे आणखी एक सदस्य आहेत ठाकरे कुटुंबातील आणि सक्रिय राजकारणामध्ये येत आहेत. जोपर्यंत मी अमित ठाकरेची नाव ओळखतो, अतिशय चांगल्या स्वभावाचे, खुल्या मनाचे आणि नेहमीच लोकांचा विचार करणारे असे ते नेते आहेत आणि त्याच्यामुळे माझी जेवढ्या वेळा त्यांच्याशी भेट झाली ही मुंबई शहराच्या विकासाच्या संदर्भातच त्यांनी चर्चा केलेली आहे, म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन जो संबंध मुंबईचा राजसाहेबांशी आहे आणि त्यांच्या आजोबांचा आहे बाळासाहेबांचा ते जपणारे एक नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो. एक ठाकरे या मतदारसंघात आणि त्यांच्या अगदी बाजूच्या मतदारसंघामध्ये आदित्य ठाकरे तुमच्यावर नेहमी टीका करत असतात आणि तिकडून आता मिलिंद देवरा यांच्या नावाची सध्या चर्चा आहे, तर तिरंगी लढत होईल असं समजून चालायचं आता? बघा, आपल्यावर कोणी टीका केली तर ती महत्त्वाची नसते, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं असतं, त्याच्यामुळे टीकेचं मी नेहमी स्वागतच करतो, पण माझ्याकडून ठाकरे कुटुंबियांच्या बद्दल कधीही अपशब्द निघत नाहीत, एवढा आदर बाळासाहेबांच्या बद्दल आहे आणि तो आदर जपणारा मी एक कार्यकर्ता आहे, त्याच्यामुळे ते काय बोलतात याला मी महत्त्व देत नाही. आपण आपल्या मार्गाने चालत राहायचं, मुंबईमध्ये आजपर्यंत जी कामं झाली नव्हती ते
ती पालकमंत्री म्हणून मी करून दाखवली याचं मला समाधान आहे. एक दिवशी काय काय आम्ही मुंबईसाठी केलं ते सुद्धा आम्ही प्रसिद्ध करू, जेणेकरून मुंबईच्या नावाने जे लोक मतं मागतात त्यांनी मराठी माणसासाठी काय केलं आणि आम्ही मराठी माणसासाठी काय केलं हे लोकांना समजून येईल. नक्की. पण वरळीबद्दल, वरळीमध्ये किती सुधारणा झाली तुम्ही बघा. वरळीच्या कोळीवाड्यामध्ये आतापर्यंत सुसज्ज जेटी नव्हती, ती मी मंजूर केली. जेटीच्या दुरुस्तींची कामं केली, कोळीवाड्यामध्ये फूड कोर्ट्स केली, सगळी हॉस्पिटल्स दुरुस्त केली, पोलिसांच्या कॉलनीज दुरुस्त केल्या, पैसे दिले, असंख्य कामं सातत्याने. मराठी भाषा भवन बांधतोय, मराठीचं धोरण जाहीर केलं, त्याच्याचबरोबर आपल्याला अभिजात दर्जाची खूप प्रतीक्षा होती त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. मुंबईतल्या मुलांना जर्मनीला जाण्याची व्यवस्था करून दिली, त्यांना 10 पट पगार मिळणार आहे. अनेक गोष्टी चालू आहेत आणि होत राहतील. त्यामुळे आता वरळीचं जे वातावरण आहे, महत्वाचं अतिशय आहे की मुंबादेवी ज्यांच्या नावाने मुंबई झाले त्याच्या कॉरिडॉरच्या निर्मितीला मान्यता दिली, ते काम सुरू झालं. महालक्ष्मी कॉरिडॉरचं काम सुरू झालं, त्याच्याचबरोबर सिद्धिविनायक कॉरिडॉरचं काम सुरू झालं. मुंबईकरांनी कधी याची कल्पना सुद्धा केलेली नव्हती. महालक्ष्मीच्या आशीर्वादाने एवढी संपन्न मुंबई झालेली आहे, पण महालक्ष्मीचे आशीर्वाद आणि त्यांचं सुद्धा कामं ही करायला लागतात. हे पहिल्यांदाच आम्ही करून दाखवलं. नक्कीच तुम्ही करून दाखवलं, त्यामुळे जनता तुम्हाला कौल देईल पुण्याचा शिवसेनेचा उमेदवार जिंकू नये. 100% केवळ शिवसेनेचा नाही तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून येईल. नक्कीच. दिवाळी आता आलेली आहे, तुमचे जे विरोधक आहेत आणि ठाकरे कुटुंबीय यांना दिवाळीच्या शुभेच्छा देणार का? ठाकरे कुटुंबियांना तुम्ही माझा विरोधक का म्हणता? हे बघा, मतभेद होऊ शकतात, परंतु आपण नेहमी एकामेकाबद्दल आदर बाळगला पाहिजे, सर्वांना शुभेच्छा दिल्या पाहिजेत. निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवून जिंकायची असते, दुसऱ्याच्या कमीपणा करण्यासाठी कधीच निवडणूक जिंकायची नसते. आणि ज्याला निवडून येतो त्या लोकहिताची कामं केली पाहिजेत हा विचार घेऊन आम्ही सगळे पुढे जातो. पण हे करत असताना बाळासाहेबांचे विचार आम्ही कधी बाजूला टाकलेले नाही, ते नेहमीच केंद्रस्थानी राहतील आणि त्यांचा आदर हा सर्वोच्च असेल. नक्की. एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? आमच्या दृष्टीने एकनाथ शिंदे साहेबांच्याच नेतृत्वाखाली आम्ही मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीला सामोरे जातो आणि चांगलं यश मिळाल्यानंतर मोदी साहेबांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा आणि अमित शहाजींच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालेले जनता बघेल. कारण त्यांच्यावर खूप प्रेम हे लोकांचं आहे, त्यांच्यावर, देवेंद्रजींवर, त्यांच्यावर, आणि त्याच्यामुळे ते प्रेम वेळोवेळी व्यक्त होत असतात. आणि त्यांनी ज्या काही योजना आज दिल्या त्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेत आणि ते काय दिवस रात्र लोकांना भेटत असतात, लोकसंपर्क ठेवत असतात, याच्याबद्दल त्यांच्याबद्दल खूप आत्मीयतेची प्रेमाची भावना सर्वांच्या मनात आहे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल, वेळ दिल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे दीपक केसरकर यांनी, आणि महायुतीचा आणि एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील असा दावा सुद्धा करतात. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसे, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. को पॉवर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.